आर्णी ते यवतमाळ राष्ट्रीय महामार्गावर आर्णी पासून जवळ असलेल्या बांबू पासून बनविलेल्या प्रभातम हॉटेलला 7 एप्रिलला पहाटे लागलेली आग रौद्ररूप धारण करण्याआधी सायकलिंग क्लबच्या सदस्यांमुळे आटोक्यात आली व मोठा अनर्थ टळला. आर्णी सायकलिंग क्लबचे सदस्य दररोज पहाटे सायकलिंग करतात तेव्हाच नवनिर्मित हॉटेलला आग लागल्याचे दिसताच त्यांनी आग आटोक्यात आणली व भीषण घटना थोडक्यात निभावली. 7 एप्रिलच्या सकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान यवतमाळ रोडवरील नव्याने सुरू झालेले प्रभातम या बांबूच्या हॉटेलला अचानकपणे आग लागली होती. आर्णी सायकलिंगचे काही सदस्य सायकलने यवतमाळ रोडवर जात असताना त्यांना अचानकपणे आगीचा भडका दिसला. त्यांनी क्षणाचाही विचार न करता धावत जाऊन तेथे झोपून असलेल्या कामगाराला उठवून बोर चालू करून आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. संपूर्ण हॉटेलच बांबूचे असल्यामुळे बांबू जळताना मोठा आवाज करीत होते. एकजुटीचा मोठा फायदा झाला व एक मोठी घटना होण्यापासून टळली. रफिक सरकारसह शरद भेडेकर, विदर्भ न्यूज, आर्णी.